हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण तुमचा 18व्या पाठाचा, ज्याचं नाव आहे पैशांचे व्यवहार, त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. आता या पाठामध्ये तुम्हाला फक्त सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे की चित्र बघा, व्यवस्थितपणे समजून घ्या आणि सांगा. तर त्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी पैशांचे व्यवहार केले जातात त्या ठिकाणची चित्र दिलेली आहेत. आता उदाहरणामध्ये बघा, पैशांचे व्यवहार कुठे होतात? प्रामुख्याने पैशांचे व्यवहार हे बँकांमध्ये, बाजारामध्ये, त्याच पद्धतीने टेलिफोन बूथ असेल किंवा मग आपले बरेचसे वेगवेगळे टेलिफोनचे बिल असतात, मोबाईलचे बिल असतात, त्या ठिकाणी विजेचं बिल, त्याच पद्धतीने बरेचसे वेगवेगळे बिल या ठिकाणी आपल्याला पैशांचे व्यवहार होतात. त्याच पद्धतीने एखादी वस्तू खरेदी करायची असेल, आपल्याला कपडे, राशन म्हणा किंवा मग इतर सामान असेल ते खरेदी करायचं असेल, तर त्यासाठी पैसे लागतात. त्याच पद्धतीने बऱ्याचशा ठिकाणी, म्हणजे जेव्हा आपण पोस्टामध्ये जातो किंवा आपल्याला इतर सोयी सुविधा हव्या असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा असतो, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पैसा खर्च करावा लागतो, पैशांचे व्यवहार करावे लागतात. मग हेच या पाठामध्ये आपल्याला चित्रांद्वारे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि याच पाठाचा स्वाध्याय आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. तर चला आपल्या आजच्या या स्वाध्यायाला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, प्रश्न पहिला, बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा. तर बँकेमध्ये पैशांचे कोणते दोन व्यवहार चालतात? पहिला व्यवहार म्हणजे बँकांच्या खात्यात पैसे जमा करणं आणि दुसरा व्यवहार म्हणजे बँकेच्या खात्यातून पैसे काढणं. आता आपण डिजिटली व्यवहार करतोय, म्हणजे आपण ऑनलाईन व्यवहार करतोय, आपण मोबाईल वरतीच पैसे घेतो देतो असे व्यवहार आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सध्या करतोय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, जोड्या लावा. आता या ठिकाणी आपल्याला कोणत्या ठिकाणी, कोणत्या केंद्रामध्ये कोणत्या प्रकारचं बिल भरलं जातं याच्या जोड्या लावायच्या आहेत. तर बघा, विजेचं बिल भरणं कुठे भरलं जातं? वीज देयक केंद्रामध्ये भरलं जात. त्यानंतर मनी ऑर्डर करणं पोस्ट ऑफिस मध्ये भरलं जात किंवा त्या बँकेमध्ये सुद्धा मनी ऑर्डर केली जाते. त्यानंतर फोनचं बिल भरणं ते दूरध्वनी केंद्रात भरलं जात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 3, दुकानात जा, खालील वस्तूंचे भाव माहीत करून घ्या व किंमत लिहा. समजा आपल्याला एखादी चित्रकलेची वही खरेदी करायची आहे, मग त्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल? त्याची किंमत जाणून घेण्यासाठी आपल्याला दुकानात जावं लागेल आणि ज्या वेळेला आपण दुकानात जाऊ त्यावेळेला त्याची किंमत सांगण्यात येईल. आता इथे दिलेल्या किमतीपेक्षा किमती या वेगळ्या सुद्धा असू शकतात. तर यामध्ये बघा, चित्रकलेची वहीची किंमत 30 रुपये, स्केचपेनचा बॉक्स याची किंमत 20 रुपये, त्यानंतर आहे कंपास, कंपासची किंमत 25 रुपये, शाळेचा बूट, शाळेच्या बुटाची किंमत आहे 250 रुपये, त्यानंतर छत्री, आता छत्री सुद्धा आपल्या घेण्यावरती अवलंबून असते, त्याची जी काही क्वालिटी आहे, त्याची जी काही गुणवत्ता आहे त्याच्यावरून आपण त्याचे पैसे देतो. आता इथे आपल्याला छत्रीची किंमत 150 रुपये दिलेली आहे. मग आपल्याला जर चांगल्या गुणवत्तेची छत्री हवी असेल तर त्या ठिकाणी त्याची किंमत सुद्धा अर्थातच वाढेल. त्यानंतर पुढे बघा, पुढच्या चित्रामध्ये आहे दप्तर, दप्तराची किंमत किती असते? 500 रुपये. त्यानंतर पुढे बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, त्यामध्ये प्रश्न असा आहे की बँकेत चालणाऱ्या व्यवहारापुढे बरोबर अशी खूण करा आणि बँकेत होत नसलेल्या व्यवहारापुढे चूक अशी खूण करा. उत्तर बघा, पैसे काढणं हे बँकेत होतात म्हणून आपण त्याच्या पुढे बरोबर अशी खूण केली आहे. त्यानंतर पैसे काढणे हाही व्यवहार बँकेत होतो त्यामुळे आपण त्याच्या पुढे बरोबर असं चिन्ह केलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे पत्र टाकणं, आता पत्र टाकणं बँकेत होतं का? नाही होत, म्हणून आपण त्याच्या पुढे चूक अशी खूण केलेली आहे. त्यानंतरच पुढचं आहे चेक देणं, चेक हे बँकात दिले जातात त्यामुळे आपण त्याच्या पुढे बरोबर हे चिन्ह दिलेलं आहे. त्यानंतरचं आहे मनी ऑर्डर करणं, तर या ठिकाणी मनी ऑर्डर ही बँकांमध्ये केली जाते किंवा बऱ्याच वेळेला केली जात ही नाही, त्यामुळे या ठिकाणी दोन्ही चिन्ह आपण देऊ शकतो. त्यानंतर बघा, विम्याची रक्कम भरणे हे बँकांमध्ये केलं जातं का?
तर बऱ्याच वेळेला बँकांमध्ये केलं जातं, काही वेळेला हे ऑनलाईन सुद्धा भरलं जातं, बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी येतात. दागिने सुरक्षित ठेवणं हेही बँकांमध्ये केलं जातं, चेक वटवणं हेही बँकांमध्ये केलं जातं, वीज बिल भरणं तर हे सुद्धा बँकांमध्ये आपण करतो, आणि त्यानंतर कर्ज घेणं हेही बँकांमध्ये केलं जातं. दागिने गहाण ठेवणं बँकांमध्ये केलं जातं, मुदत ठेवीच्या योजना त्याही आपल्याला बँकांमध्ये पाहायला मिळतात. आणि अशा पद्धतीने आपला या 18व्या पाठाचा, ज्याचं नाव आहे पैशांचे व्यवहार, तर त्याचं स्वाध्याय संपतो. तुम्हाला या छोट्याशा स्वाध्यायामध्ये काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. तशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट आहेत आणि त्याच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. सो फ्रेंड्स, अशाच पद्धतीने यापूर्वीच्या किंवा यानंतरचे जे काही पाठ आहेत, कविता आहेत, त्यांचे स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 5वी मराठी इंग्रजी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या. लवकरच भेटू आपण पुढच्या पाठाच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर, सी यू लेटर.